अशा प्रकारे सोयाबीन फवारणी चालू आहे. पाठीवरचा पेट्रोल पंप आपल्या मशीनवर मांडलेला आहे आणि रात्री पाऊस पडलेला आहे त्यामुळे चिखल भरपूर लागत आहे. आपण बघू शकता एवढ्या चिखलामध्ये सुद्धा मशीन चलत आहे. दगड लागलेला आहे. दगड दगड जाऊ दे काट जाऊ दे की जातोय. या मशीनचा सर्वात जास्त फायदा म्हणलं तर ज्या टायमिंगला सोयाबीनला शेंगा लागतात फुलं जर ना होती बंद कमी कर रेस कमी कर. ही मशीन नवीन ॲग्रोच्या रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटरमध्ये तयार करण्यात आलेली आहे. अशा प्रकारे मशीन आहे. ह्या मशीनचा सगळ्यात जास्त फायदा म्हणलं तर ज्या टायमिंगला फुलं लागलेले असतात किंवा शेंगा लागलेले असतात सोयाबीनला त्या टायमिंगला याचा आपण सगळ्यात जास्त वापर करू शकतो. कारण त्या टायमिंगला नदी असे आपल्या सोयाबीनवर वगैरे जर घासली किंवा जर ओढल्या गेली तर त्यातनं शेंगा गळती किंवा फुलगळती सगळ्यात जास्त होत असती. त्या टायमिंगला आपण हा पर्याय करू शकतो. मशीनवर आपला पेट्रोल पंप आहे फक्त आपण इंजिन जरी पुढं हजं माउंट केलं मागं या ठिकाणी ह्या ब्रॅकेटमध्ये जर आपण 30-35-40 लिटर जर कॅन मांडलं तरी सोयीने आपण फवारू शकतो आरामसे. आणि ह्याची हाईट ही कमी जास्त करता येते. 2 फूटपासून 8 फूटपर्यंत आपण जमिनीपासून ह्याची हाईट आपल्याला कमी जास्त करता येते. आपण इंजिन चालू करू आता घरी मोबाईल. अशा प्रकारे आपण बघू शकता फवारणी पूर्ण चिखलामध्ये आहे. एकदम रस्ट केस सिनेरिओमध्ये आपण ट्रायल घेत आहोत मशीनची. चिखलामध्ये ही चलते का कारण आपण वापच्यासाठी थांबू शकत नाही. चिखल जर असेल तर त्यात चलते का कसं होतं आहे काय तरी हे जास्त चिकलं आहे तरी बऱ्यापैकी मशीन चलत आहे.